जीवाचा काही भरोसा आहे का? जीवन हे पाण्याचा बुडबुड्यासारखा आहे, कधी हवा निघून जाईल आणि कधी आवाज येऊन जाईल काही सांगता येत नाही. नमस्कार, काहीच नाही लागत उद्देशाला, काहीही लागत नाही, पैशाची गरज नाही. दोन सुपाऱ्या घ्या, एक देवावर ठेवा, एक बाबांना द्या. आज दंडोल झाला, बाबा तुम्हाला नाम श्रवण करवतात, काही नियम सांगतात. आणि तुम्हाला म्हणजे आता बाहेर जाण्याचा आणि नातेवाईकांमध्ये वावरण्याचा काही प्रश्नच नाही, कुठं जाण्याचा योगच नाही. त्याच्यामुळे काय फार फार सोपी भक्ती आहे. काय देवपूजा करणे, सकाळी फुलवात लावणे, उत्पत्ती दाखवणे, धूप दाखवणे, आरती वाढणे, पाच दंडवत घालणे आणि जे नाम तुम्हाला देतील बाबा ते नामस्मरण करणे. हे आता तुम्हाला घरबसल्या योग आलेला आहे, आपल्या जीवाचं कल्याण करून घ्या. आणि हे स्मरण करत करत तुमचा जर देह गेला तर तुमच्यासारखं भाग्यवान नाही कोणी. घ्यायचा का उपदेश? घेऊन घेऊ ना, चल आणा दोन सुपाऱ्या आणा बरं. नाही या इकडे ते राहू द्या नाश्ता, नंतर करू. पहिले बाबांना उपदेश द्या. हा दोन विडे आहेत काय? आहे ना. गंधाक्षर काढा एका प्लेट मध्ये आणि एक विडा देवासाठी, एक विडा गुरुजींसाठी. सगळ्यांना उपदेश आहे, मग तुम्हीच का सुटले? योग यायचा होता तुमचा. अनायशा अचलपूरचे बाबा आहेत. मी आता म्हणजे माझी इच्छा आहे घ्यायची, घेते पण मी. ज्या दिवशी मला उपदेश घ्यायचा होता ते उदयराज बाबा होते ना राजच्या आश्रमामध्ये, ते माहूरला गेले होते. नाही, ते गावाला गेले होते आणि मी माहूरला गेलो होते त्या दिवशी. तेव्हापासून त्यांचा नामचा असा योगच मिळाला. आता ते कुठेतरी ते तिकडे आता घ्यायचा का? तुमची इच्छा आहे का आता घेण्याची? घेते ना मी. घेताना अचल 8 वर्षाचा झाला मुलगा असो मुलगी असो, ही पाप पुण्याची निष्पत्ती सुरू होते. पाप पुण्य जे आहे ना त्याचं सुरू होऊन जाते मग 8 वर्षानंतर. आणि 8 वर्षानंतर जर आपण उपदेश घेतला, नाही आपण काही केलं, देवपूजा करतो आपण, दंडवत घालतो आपण, स्मरण करतो आपण, मग ते स्मरण केलेलं आपलं जमा होते ना, डिपॉझिट होते ना. जसं आपण शाळेमध्ये जातो, नुसतं जाऊन बसलं तर जमल का? हजेरी पटावर नाव येईल का? नाही येत. मग तिथं जेव्हा आपण नाव नोंद करू तेव्हाच आपली हजेरी लागेल ना. तसं हे धर्मामध्ये प्रवेश करणं आहे, गुरु करणं आहे. गुरु करणं, उपदेश करणं म्हणजे काय? चांगले गुण आपल्या अंगी उतरवून आहे, चांगल्या गुणांची शिकवण आहे. आणि अनायशा आता योगायोगाने इथं आलेलेच आहेत, ते घेऊन टाकू, बाबांना देऊन टाकू ताई. तुम्ही मग ते बाबांना बोलून घ्या लवकर. एवढी अनुभूती आली की असं स्वतः म्हणजे कोणा सांगण्यानं की बा आता तुम्ही जसं उपदेश देऊन बाबांना सांगत आहे, माझं असंही नाही झालं, माझ्या मनातून मला वाटलं की नाही आता आपण उपदेश घ्यायलाच पाहिजे. लगेच फोन केला तर ते बाबा तिकडे गेले होते. त्याच दिवशी मी माहूरला गेली होती, मग ते बाबा नव्हते. तेव्हापासून फोन केला तर मग ते वारीला आता कुठं गेलं मी, तर तिकडून आल्यावर बोलले पण असं म्हणजे माझ्या मना